नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅकनिंग ब्लाउज डिझाईन तयार करून. तर हे बघा, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे. तर ही साडी आहे, याच्यामधला हा ब्लाउज पीस आहे. तर चला आपण बघू. इथं मी ब्लाउजची उंची घेतली आहे, हा अस्तर आहे. याचा ऑलरेडी ब्लाउज बॅक साईड ती कटिंग केलेली आहे. तर इथं उंची घ्यायची आपल्याला 13, शिवून उंची 13 आहे. त्यात पावणे मिळवलं, पावणे 14 झालं, तर हे 14 येत आहे. तर चला पूर्ण उंची 14 ठेवली मी. थोडंसं एक्स्ट्रा असलं तर काय नाही, शिवताना ऍडजस्ट करायचं. आता इथं गळा लावायचा आपल्याला 2.5 इंच आणि रुंदी, म्हणजे गळ्याची रुंदी लावली 2.5 इंच, शोल्डर 3 इंच, गळ्याची उंची 9.5, 1/2 इंच शिलाईसाठी असं 10 घेतलं, गळ्याची रुंदी लावली 2.5 इंच. आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा. आता आपल्याला ह्याच्यात मध्ये आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथं 1.5 इंचाचं अंतर सोडायचं दुसरा आकार देण्यासाठी. असं 1.5 इंच लावून घ्यायचंय. आता आपल्याला हा आकार कट करून घ्यायचाय आतला. आता हा मुंडा आहे, याचा आकार देऊन घ्यायचा आपल्याला. आपण या मुंड्याची उंची घेतली ती 6 इंच. इथे 1 इंचाचं अंतर ठेवलंय. आता आपण हा आकार कट करून घेऊ. आता आपण ब्लाउज पीस वरती ठेवून कटिंग करून घेऊ. तर आता आपला पाठीचा भाग कट झालाय. आता इथं मी कॅनव्हासचा तुकडा घेतलाय, याच्यावरती हा आकार ठेवून घ्यायचा.
ह्या आकाराला आखून घ्यायचं असं. याला शिट्टासने लावून घेऊ. आपल्याला आता काठावरती डिझाईन ठेवून घ्यायची. त्यात आपण हे कट करून घेऊ. हा जो कपडा आहे उरलेला याचे आपल्याला नॉट म्हणजे गोंडे लटकन तयार करू आपण. याचे हे झालं आपलं बॅक साईड कटिंग करून आणि तो